मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून वेगवेगळ्या स्तरावर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सगळा गाडोपणा हा सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मोर्चा हा मुकमोर्चा नसेल तो बोलका असेल अशा शब्दात मराठा संघटनेचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सारथी संस्थेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. PhD करणाऱ्या 239 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील एक वर्षापासून विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही. विद्यार्थी संकटात आहेत. MPhil करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने MPhil बंद केल्यामुळे PhD करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आहे. 1 जूनला विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती मेटे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलता असताना दिली आहे. तर महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार टीकाही यावेळी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच अशी ठाम भूमिका आमदार विनायक यांनी घेतली आहे. या मोर्चाची तयारी सुरू असून 5 तारखेला मोर्चा होणारच असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.